हॅलो नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर, डर्मॅटोलॉजिस्ट. कोरोना व्हायरसमध्ये काय काय सिमटम्स दिसतात, मुलांमध्ये काय सिमटम्स दिसतात हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं. आता मी तुम्हाला सांगणार आहे कोरोना व्हायरस नंतर काय वाईट परिस्थिती होते आणि तो कुठला आजार आहे की ज्याच्यामुळे रुग्णांचं जीव पण जाऊ शकतो. तर मी सांगणार आहे तुम्हाला आज म्युकर मायकोसिसबद्दल. म्युकोमायसायटिस नावाचा एक फंगस असतो, तो जमिनीवर, उकिरड्यावर कुठेही आढळून येतो. म्हणजे जिथे घाण असती तिथे तो तयार होतो आणि तो काळ्या रंगाचा असतो. तर ही काळ्या रंगाची बुरशी कोविडमधल्या पेशंटला पोस्ट कोविडमध्ये हे आजार होताना दिसून येत आहे. तर ह्याच्यामध्ये साधारणतः कोविड झाल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी काही रुग्णांमध्ये याची लक्षणं आढळून येतात आहे. तर या सेकंड वेव्हमध्ये हा आजार बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून आला आहे, काही रुग्णांचा मृत्यू पण झालाय. तर ह्याच्यामध्ये काय सिमटम्स असतात, म्हणजे रुग्णांनी कसं ओळखावं? तर ह्याच्यामध्ये पेशंटला ताप येतो, त्याच्यानंतर तोंडाचा पॅलेट जो असतो म्हणजे वरचा भाग, तिथे काळा चट्टा दिसतो, किंवा नाकाच्या पडद्याच्या तिथे पण काळपटपणा दिसतो किंवा काळा चट्टा दिसतो. त्याच्यानंतर नाकाच्या बाजूला आणि डोळ्याचा हा जो भाग आहे इथे सूज येते आणि ती सूज वाढत जाते. इथे काही आपण जर असा हात लावला तर त्याचं सेन्सेशन काही येत नाही डोळ्याला, आणि कधी कधी काय होतं की डोळा बाहेर आल्यासारखा दिसतो. या पद्धतीची लक्षणं या म्युकर मायकोसिसमध्ये दिसतात. तर आता ही म्युकर मायकोसिस होण्याची कारणं काय ते आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये काय होतंय की ज्यांना कोविड झालाय त्यांना बऱ्याचदा स्टिरॉइड दिले जातात कोविडच्या सिमटम्स कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. तर ज्या लोकांचा अनकंट्रोल डायबिटीस आहे, ज्यांना किडनीचे काही आजार आहे, आणि किटो ॲसिडोसिस हा पण एक अनकंट्रोल डायबिटीसमध्ये दिसून येतो, तर हा आजार आहे. किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज डिसीज, म्हणजे ज्याला किडनी ट्रान्सप्लांट केली आहे, ज्याला HIV सारखा आजार आहे, तर ज्याच्यामध्ये इम्युनिटी सप्रेस होती, असे काही जर आजार पेशंटला आधीच असतील आणि त्याच्यात त्याला कोविड झाला असेल तर डायबिटीस वाढतो, शुगर वाढते. आणि मग त्याच्यानंतर ह्या अशा रुग्णांमध्ये हा म्युकर मायकोसिस हा प्रकार दिसून येतो. आता ह्याचे प्रकार काय काय ते आपण बघूया. तो हा साधारणतः 5 प्रकारामध्ये दिसून येतो. तर पहिला प्रकार जो आहे तो सायनसच्या अराउंड असतो, तर त्याला रायनो सेरेब्रल म्हणतात. की तो नाकापासून ब्रेनपर्यंत पण जाऊ शकतो आणि सायनसच्या बाजूला जी कॅव्हर्नस सायनस असते त्याच्यापर्यंत पसरला तर तो हमखास ब्रेनपर्यंत जाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये ही आता जे सांगितलं मी फेशियल स्वेलिंग असे सिमटम्स असतात ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हेडेक असतो, टेम्परेचर असतं आणि नाकामध्ये खूप असं कंजेशन असतं, म्हणजे असं कंजेशन दिसून येतं की पूर्ण सगळं जाम झालंय, कारण सायनसेसमध्ये तो खूप जास्त पसरलेला असतो. तर हे सिमटम्स ह्याच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर एक दुसरा प्रकार आहे तो आहे तो लंग्समध्ये असू शकतो, त्याला पल्मनरी म्युकर मायकोसिस म्हणतात. तर याच्यामध्ये फीवर, कफ आणि त्याच्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणं, ब्रेथलेसनेस हे सिमटम्स दिसून येतात. नंतर तिसरा जो प्रकार आहे तो तो कुटेनियस, म्हणजे स्किनचा म्युकर मायकोसिस म्हणता येईल, की त्वचेवर हा दिसतो. त्वचेवर सुद्धा काळ्या ब्लिस्टर्स येतात, नंतर ते काळ्या रंगाचे होतात, त्याला आपण अल्सर्स म्हणू. ते लालसर रंगाचे दिसतात, त्याच्यामध्ये खूप पेन होतं आणि त्याच्यानंतर काही अनइझी वाटतं असा हा स्किनवर पसरणार आहे. नंतर चौथा जो आहे तो आतड्यांमध्ये होणारा दिसून येतो, त्याला आपण गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्युकर मायकोसिस म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये खूप मळमळ होणे, त्याच्यानंतर उलट्या होणे, पोटामध्ये खूप दुखणे आणि आतमध्ये इंटरनल ब्लीडिंग पण होते या म्युकर मायकोसिसमुळे. आणि चौथा जो प्रकार आहे तो डिसएमिनेटेड म्युकर मायकोसिस, म्हणजे हा सगळीकडे पसरतो, कुठेही पसरू शकतो. हा एक 5वा प्रकार आहे. पहिला झालाय सायनसेस मधला, दुसरा लंग्स मधला, तिसरा स्किन मधला, चौथा इंटेस्टाईन मधला आणि 5वा हा. तर असे म्युकर मायकोसिसचे 5 प्रकार दिसून येतात. तर हा म्युकर मायकोसिस आपण कधी याचं नाव नाही ऐकलं तर आपल्याला वाटते का हा नवीन आजार आहे का, तर नाही, हा नवीन आजार नाही आहे. हा ज्या रुग्णांमध्ये अनकंट्रोल डायबिटीस आणि इम्युनो सप्रेशन जे डिसीजेस दिसून आले, इम्युनिटी कमी असलेले जे आजार दिसून आले HIV सारखे, अशा लोकांमध्ये 1% एवढ्या कमी प्रमाणामध्ये हा आजार दिसायचा.
पण आता मात्र कोविड नंतर हा खूपच बऱ्याच रुग्णांमध्ये दिसतोय. कारण त्याच्या आधी हा आजार इतका दिसून येत नव्हता. ह्याच्यासाठी आता ट्रीटमेंट काय असती, तर ह्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे एम्फोटेरिसिन बी ह्या नावाचे इंजेक्शन असतात. आणि हे जे इंजेक्शन आहेत ते आय व्ही थ्रू द्यावे लागतात. तर मग आता याच्यावर उपचार करताना रुग्णांनी काय काळजी घ्यावी आणि रुग्णांनी याच्यापासून आपला जीव कसा वाचवावा हा प्रश्न तुमच्या मनात येणारच. तर त्याच्यासाठी जर असे सिम्पटम्स तुम्हाला दिसले की फेसच्या एका बाजूला स्वेलिंग येते आहे असं आणि त्याच्यासोबत बाकीचे लक्षण असले तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे. जर हे मेडिसिन त्यांना देण्यात आले रुग्णांना तर त्यांचा जीव नक्की वाचेल. किंवा त्याच्यापेक्षाही सिम्पटम्स जास्त झाले तर कधी कधी जबड्याचा काही भाग डोळा सुद्धा काढावा लागतो. पण आपला जीव वाचवण्यासाठी युक्ती सर्जरी आवश्यक असती तर त्यावेळेस डॉक्टर ते डिसिजन घेऊन सर्जरी सुद्धा करतात. तर हे सगळं टाळण्यासाठी रुग्णांनी कोविड बरा झाल्यावर पहिले आपली शुगर कंट्रोलमध्ये आणावी. त्याच्यानंतर स्टिरॉइडचं जे प्रमाण आहे ते अतिप्रमाणात स्टिरॉइड दिल्या जाऊ नये ह्याच्यासाठी आमच्या डॉक्टर कम्युनिटीची जबाबदारी आहेच. ते पण टाळता येत नाही. आणि दुसरं म्हणजे अजून रुग्णांना भीती वाटणार की फंगल आहे म्हणजे मग हा जो ज्या घरातल्या रुग्णांना झालाय रुग्णाला झालाय त्याच्या आजूबाजूसुद्धा घरातली लोक वावरणार तर त्यांना होऊ शकतो का? तर हा आपला रेग्युलर फंगल डिसीज सारखा दुसऱ्यांना होणार नाही. तो कॉन्टेजियस नाही आहे पण त्या रुग्णाला मात्र अगदी त्रास जीव जाण्या इतका त्रास होऊ शकतो म्हणजे इतका सिरियस आजार आहे. तर त्याच्यासाठी पोस्ट कोविडच्या रुग्णांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी. त्यांचे जे काही डिसीजेस आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवावे. त्यामुळे मग नंतर हा आजारापासून त्यांचा बचाव होईल. थँक्यू.